नमस्कार दोस्तों, मी ना नॅचरल गार्डन चॅनलवरून बोलते. आजचा आपला विषय आहे गवती गुलाब आणि ऑफिस टाईम. या फुलांची लागवड कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे जे फूल आहे याला आपण ऑफिस टाईम म्हणून म्हणतो. तर इंग्लिशमध्ये याला 9 o'clock आणि फॉर्च्युला या नावाने ओळखतात. आणि हे जे गवती गुलाबचं फूल आहे त्याला इंग्लिशमध्ये मॉसरोज या नावाने ओळखतात. ही जी फुलं आहेत ती सकाळी 9 वाजता फुलतात आणि संध्याकाळी मावळायला सुरुवात होते. ही फुले आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये पाहायला मिळतात. हे पहा, या फुलांविषयी मी जी मजेशीर गंमत आहे ती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. परंतु आता आपण या फुलांची लागवड कशी करायची ते पाहू. या फुलांची लागवड बीजपासून पण केली जाते आणि हे जे रोप दिसत आहे या फुलांची ही जी दांडी आहे याला आपण फांदी म्हणतो. या फांदी कट करून अशा प्रकारे ही जी दिसत आहे ही जी कट केलेली फांदी दिसते अशा प्रकारे फांदी आपण छोट्या पॉटमध्ये या अशा प्रकारे मातीमध्ये अशा प्रकारे लावायची. अशा प्रकारे आपण हँगिंग बास्केटमध्ये पहा ही जी बॉटल कट करून बॉटलमध्ये पहा किती छान सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे लागवड केली जाते. हा जो पॉट आहे यामध्ये मी 8 दिवसापूर्वी जे रोप लावलं होतं त्या रोपाला जी मुळं आलेली आहे ती पहा किती सुंदर मुळं आलेली आहेत. छोटी छोटी छानपैकी आहेत ना. हे यावर फूलसुद्धा फुलायला सुरुवात झाली आणि यांची मुळं छोटी छोटी असल्यामुळे यांना आपण छोट्या पॉटमध्ये हँगिंग बास्केटमध्ये असे छोट्या छोट्या पॉटमध्ये लावून शकतो. हे पहा याला 8 दिवसापूर्वीच लावून किती छान फुलं फुलत आहेत. त्यांना पहा 8च दिवस झालेले आहेत. या फुलांविषयी जी मजेशीर मी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे हे आपण पाहत आहात. हे पहा हे जे लाल कलरचं गुलाब आहे गवती गुलाब हे लाल कलरचं आणि हे केशरी कलरचं आहे. आणि हे जे दुसरं आहे ऑफिस टाईमचं हे केशरी कलरचे. हे 3 प्रकारची फुलं मी एकाच पॉटमध्ये या पॉटमध्ये लावली होती. आणि आता पहा हा जो कलर आहे यामध्ये जी आपल्याला केशरी कलरमध्ये मी लावलेलं होतं परंतु आता पहा त्यामध्ये कशी शेड आलेली आहे लाल कलरची. आणि दुसरी मजेशीर म्हणजे हा जो पिवळा कलर आहे आणि हा मजेंडा कलर पिंक कलर ही जी दोन कलरची रोपं आहेत फुलं या पॉटमध्ये आपोआप फुलू लागली आहेत. या फुलांची लागवड मी यापूर्वी कधीही केलेली नाही. ही एकत्र फुलझाडं लावल्यामुळे अशा वेगवेगळे कलर एकत्र फुलू लागले आहेत. पहा आहे ना मजेशीर गंमत.
मग तुम्हीही असे वेगवेगळे कलर एकत्र लावा आणि तुम्हाला आलेला अनुभव कळवा. थँक यू व्हेरी मच. लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.